मुळे इचलकरंजीत अडकून पडलेले परप्रांतीय कामगार चांगलेच वैतागलेत हाताला काम नसल्यामुळे उत्पन्न नाही मूळ गावी जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळं खोतवाडी तारदाळ परिसरातील परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी गावी जाण्यासाठी वाहनांची मागणी करत इचलकरंजी चांगली मार्ग रोखून धरला अखेर आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह पोलीस प्रशासनानं त्यांना लवकरच गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं गेल्या महिन्यापासून देशभरातील उद्योग व्यवसाय बंद आहेत परिसरात विविध राज्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे बहुसंख्य कामगार खोतवाडी तारदाळ परिसरात राहत आहेत गेल्या काही दिवसांपासून शासनानं परराज्यात जाण्यासाठी रीतसर परवाने देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं अनेक कामगार आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड करू लागलेत खोतवाडी तारदाळ आणि यड्राव परिसरातील परप्रांतीय कामगारही आपल्या गावी जाण्यासाठी आतुर आहेत मात्र प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्यानं हे कामगार संतप्त झाले आणि मंगळवारी त्यांनी इचलकरांची सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं दो महीना से कंपनी बंद है खाने पीने में तकलीफ आहे अभी यहाँ पर हम लोग दो से बैठे हमको एक ही से हमको सबको गाव लोग जितना यूपी बिहार वाले आहे जहाँ जहाँ का सबको यहाँ से जल्दी से दो दो से तीन दिन में सबको गांव जाना जरूरी है मोदी क्या बोला है सबको खाना मिलेगा सब सुविधा मिलेगा कुछ नहीं मिल रहा है हमको हम भूखे मर रहे इधर हमको सिर्फ गाँव जाने का कंपनी में कुछ नहीं है कंपनी वाले क्या, क्या काम करने के बाद ही पैसा दे रहे हैं अभी तक कोई भी पूछने नहीं आया की भाई साहब घर में राशन है कि नहीं है घर में खाना खा रहे हो कि नहीं खा रहे हो

त्यांनी या कामगारांची समजूत काढत लवकरच गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतलं